वळूया पुढच्या बातमीकडे. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा फोन एसीबीनं जप्त केलाय. आमदार राजन साळवी यांचा आयफोन एसीबीनं जप्त केलेला आहे. एसीबी अधिकाऱ्यांकडून काल राजन साळवी यांची जवळपास 10 तास चौकशी झाली. दरम्यान एसीबीच्या कारवाईनंतर राजन साळवी यांच्या समर्थनार्थ रत्नागिरीमध्ये फलकबाजी पाहायला मिळाली. ही दोन दृश्य आपण पाहतोय. एसीबीकडून राजन साळवी यांचा आयफोन जप्त करण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे राजन साळवी यांच्या समर्थनार्थ रत्नागिरीमध्ये फलकबाजी पाहायला मिळते. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडून. मनोज, का अधिकची माहिती आहे? 10 तास काल एसीबीनं चौकशी केली राजन साळवी यांची, आणि आज त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी बॅनर्स लावलेले पाहायला मिळतात. नक्कीच, काल ज्या पद्धतीनं एसीबीची कारवाई झाली त्यानंतर आता राजन साळवी यांच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी समर्थनाचे बॅनर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कितीही त्रास दिला तरी एकच पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा, अशा आशयाचे बॅनर सध्या रत्नागिरीमध्ये झळकलेले पाहायला मिळत आहेत. काल एसीबीनं अवैध संपत्ती प्रकरणी राजन साळवी यांच्या कुटुंबीय यांच्यावरती तक्रार दाखल केलेली होती, FIR दाखल केलेलं होतं, आणि त्यानंतर 5 ठिकाणी एसीबीचे जे छापे आहेत ते राजन साळवी यांच्या घरावरती आणि यांच्या ऑफिसवरती पडलेले पाहायला मिळत होते. आणि त्यानंतर काल राजन साळवींनी सुद्धा या ठिकाणी आरोप केलेला होता की मी शिंदे गटात येत नाही म्हणून माझ्यावरती अशा प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न टाकला जातो आहे, आणि त्याचमुळं मी या दबावाला सुद्धा घाबरणार नाही, कुठलीही कारवाई झाली तरी पण मी त्या कारवाईला सामोरं जाईन, असं ठामपणे राजन साळवींनी स्पष्ट केलेलं होतं. आणि त्याच अनुषंगानं सध्या कार्यकर्त्यांतून सुद्धा या ठिकाणी राजन साळवी यांना एक प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न या बॅनर्सच्या माध्यमातून केला गेलेला पाहायला मिळतोय. अगदी धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या माहितीसाठी.